नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी कशी करतात। एकदम पातळ आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी आहेत, ती कशी करतात पाहूया। चला तर मग चालू करूया। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। चला तर मग चालू करूया। तर इथं मी 2-3 वाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आज आपण ज्वारीच्या भाकऱ्या कसे केलेल्या आहेत ते पाहणार आहोत। आणि आपल्याला ज्वारीची भाकरी एकदम पातळ आणि खमंग कसं भाजायचं ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, ज्वारीची भाकरीची रेसिपी। चला तर मग चालू करा। इथं मी 2-3 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यातलं सर्वप्रथम थोडंसं मी काढून घेते पीठ। आणि अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये, आपल्याला हे सगळं लागतं पण कधी पण ज्वारीचं भाकरी करताना आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं, जेणेकरून काय होतं की ते भाकरी एकदम चांगलं मळून करता येतं। इथे मी ज्वारीचं पीठ अशा पद्धतीने केलेलं आहे। आता आपण, इथं माझ्याकडे तवा आहे, लोखंडी तवा आहे, मी ज्वारीची भाकरी लोखंडी तव्यावरच करते। त्याच्यामध्ये मी भाकरी करताना माझ्या घरात मी अशा पद्धतीने इथे गरम पाणी घालून घेते। हे उकळी आले की मग ह्याच्यामध्ये आपण लगेच ॲड करणार आहोत। अशा पद्धतीने आपलं पाणी गरम होतं। आता आपण त्याच्यामध्ये ज्वारीच्या पिठामध्ये हे पाणी ॲड करायचं, म्हणजे भाकरी ही फास्ट होते चपातीपेक्षाही। आता हे पाणी उकळलेलं आहे, उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि हे घालण्याचं कारण म्हणजे, पाणी घालण्याचं कारण म्हणजे आपली भाकरी ही मऊ होते आणि तसं आपलं लागलीच आपला तवा जो आहे तो गरम करायला ठेवायचा। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। करायला सोपी आणि खायला पण चांगली असते ज्वारीची भाकरी, पण शक्यतो सगळे चपाती करण्यावर जास्त भर देतात। चपातीपेक्षा भाकरी लवकर होते। आपलं हे पीठ अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आणि गरम आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल भाकरी करण्यासाठी तर तुम्हाला हे थोडंसं अवघड जाईल। त्याच्यामुळे पूर्ण अशा पद्धतीने हळूहळू हात मिक्स करायचा आणि हे पीठ आपण मळून घ्यायचं। आता हे आपलं जे आपण गरम पाणी घातलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला लागलेलं आहे। आता मी ह्याचं पाणी, आता हे पीठ आपल्या हाताला जास्त भाजत नाही म्हणून आता आपण काय करणार, थोडंसं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेणार आहोत। सुरुवातीला जेव्हा आपण भाकरी करतो त्यावेळेस घट्ट मळून घ्यायचं पीठ आणि जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस होतं जास्त भाकरी करायची त्यावेळेस थोडंसं पातळ घेतला तरी चालेल। आता मला थोडंसं पीठ पातळ लागतं म्हणजे प्रॅक्टिस झालेली आहे। अशा पद्धतीने सारखं पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं। जेवढं तुम्ही जास्त पीठ मळाल तेवढं तुमची भाकरी ही टेस्टी बनते। जेव्हा तुम्ही प्रथम भाकरी करत असाल लक्षात ठेवायचं की आपल्याला जास्त घट्ट मळून घ्यायचं। आता माझी ही भाकरी तेवढी घट्ट नाही आहे, तुम्ही पाहू शकता भाकरीचं पीठ जास्त घट्ट नाही आहे। आता ह्यातला मी एक गोळा उचलते अशा पद्धतीने आणि हे कोरडं पीठ ह्याच्यामध्ये ठेवलं, मी ह्याच्यामध्ये ठेवून टाकते। आणि ह्याला आपण एक 5 मिनिटं सलग मळून घ्यायचं पिठाला। आपला गॅस पण चालू आहे, गॅसवर तवा आहे, तवा पण आपला चांगला गरम करून घ्यायचा, कारण की तवा जर व्यवस्थित गरम नसेल तर आपली भाकरीही व्यवस्थित बनणार नाही। आता हे झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता माझा गोळा केवढूसा आहे, मी एवढूसाच गोळा घेतलेला आहे आणि हिचीच भाकरी करणार आहे। अशा पद्धतीने करायचं कारण मला माहीत नाही, पण अशा पद्धतीने
माझी आई वगैरे करायची. एकदम तुम्ही जाडेला पाहू शकता की जाडे कितपत जाडे. हे बघा, तुम्ही जाडेला पाहू शकता कितपत जाड आहे भाकरी. आता आपण बुडून घेऊया भाकरीला. त्याआधी थोडंसं ज्वारीचं पीठ जे असतं ते थोडंसं डस्ट करून घ्यायचं, खाली घालून घ्यायचं. त्याच्यावर हा गोळा ठेवायचा आणि आपला तवा मेन गरम व्हायला पाहिजे म्हणून आपला गॅस तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि भाकरी बनवून घेऊया. जर आपलं खाली नॅपकिन जर हलत असेल तर त्याच्यावर थोडंसं आपण पाणी घालायचं म्हणजे आपले ताट किंवा परात जे काही असेल ते हलणार नाही. आपली भाकरीही बळून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कितपत पातळ आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, कितपत पातळ आहे माझी भाकरी. आता आपण हे भाकरी तव्यात घालून घेऊया. इथं माझा तवा चांगला गरम झालेला आहे. इथं मी अशा पद्धतीने दोन्ही हाताने भाकरी उचललेली आहे आणि ह्याच्यावर घातलेला आहे. आता आपण काय करणार, जे पाणी आहे की ते हातात घ्यायचं किंवा कापडाने जरी घेतला तरी चालेल, अशा पद्धतीने लावून घ्यायचं सगळीकडे. शक्यतो हाताने नाही लावायचं, मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी हाताने लावते. तुम्ही कापडाने जरी लावला तरी चालेल, कारण ही भाकरी पातळ आहे, चटकन हाताला भासू शकते. अशा पद्धतीने सगळीकडे आपण पाणी लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एक ज्वारीच्या पिठाचा गोळा घ्यायचा किंवा उलातनं जरी घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने पलटी करायची. आता हे भाजून घेऊया आणि ही भाकरी फक्त तीनच वेळा भाजून घ्यायची. इथं आपली भाकरी ही पलटून घेऊया अशा पद्धतीने. ही बघा, जास्त करपली नाही आहे भाकरी जी आपली, पण भाजली गेलेली आहे. भाकरी दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं, भाजलेली आहे आणि काढून घेऊया. आता ही भाजून घेतलेली आहे आपण. इथे आपले भाकरीचं पीठ आहे, आपण ह्याला चांगल्या पद्धतीने असं लांब करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर कितपत एवढं पण जाड भाकरी होऊ शकतं, पण मी एवढं जाड करत नाही आमच्यात. अशा पद्धतीने मी एवढं जाडची भाकरी करत आहे. तुम्ही पाहू शकता कितपत जाड आहे. आता आपण हे बळून घेणार आहोत. अशा पद्धतीने पीठ खाली भरून घ्यायचं, त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने बळून घ्यायचं. भाकरी घालून घेतलेलं आहे, त्याला आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे पाणी लावून घेऊया. अशा पद्धतीने भाकरी पलटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता हे भाजून घेऊया. आता आपण हे पलटून घेऊया. भाजलेले आहे. आता ही आपली भाकरी जी आहे ना, ती भाजलेली आहे, पूर्णपणे फुगलेली आहे. आपले सगळेच भाकऱ्या करून तयार केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे आणि एकदम पातळ आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.